शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो। सध्याची शेतमालाची परिस्थिती बघता कापसाला गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी भाव आहे। अशीच परिस्थिती सोयाबीन आणि इतर शेतमालाची आहे, त्यामुळे सरकारने शेतीमाल भाववाढीचे मार्ग प्रशस्त करून द्यावे। या मागणीसाठी घाटंजी येथे तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतमालाचा सरकारी हमीदर निश्चित करताना अनेक प्रकारचे शेती खर्च गृहीत धरले जात नाही, त्यामुळे हे हमीदर बाजाराच्या तुलनेत नेहमीच अत्यल्प असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कायम नुकसान होत राहते। सरकारने हे हमीदर निश्चित करण्याकरिता कृषी हमीभाव दर निर्धारण समितीचे पुनर्गठन करून सर्व बारीक सारीक शेती खर्च गृहीत धरूनच हमीभाव जाहीर करीत जावे, अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतमालावरील सर्व नियंत्रणे, उदाहरणार्थ आयात निर्यात, वायदे बाजार, स्टॉक होल्डिंग इत्यादी संपुष्टात आणून चढ्या बाजार भावाचा फायदा शेतकऱ्यांना कायम मिळून देत जावा, अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व महेश पवार, रितेश बोबडे या तरुण कार्यकर्त्यांनी केले आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे अभ्यासू कार्यकर्ते संजय कोल्हे अमरावती हे उपस्थित होते। कोल्हे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाची उदासीनता मांडून शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले। यावेळी सतीश मलकापुरे, राजू वातिले, गणेश मुद्दलवार, मोरेश्वर वातिले, नारायण भोयर इत्यादी जण उपस्थित होते। भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीतर्फे घाटंजी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले। महत्त्वाचे मुद्दे होते की कापसाला भाव मिळाला पाहिजे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला काहीच भाव नाही आहे, त्याच्यामुळे हजारोच्या संख्येने तालुक्यातील शेतकरी आज इथे एकत्र आले होते तहसीलवरती। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कापसाला भाव फारच कमी आहे आणि त्यासाठी आज भूमिपुत्र एल्गार समितीच्या माध्यमाने आम्ही लोकांनी शेतकरी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी आहे की कापसाला किमान 10,000 रुपये तरी हमी भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, इतर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि सरकारने कापसावरची निर्यातबंदी खुली केली पाहिजे। वेगवेगळ्या मागणीला घेऊन आज आम्ही घाटंजी येथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे।